नमस्कार, मी शुभ्रा। कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलेच पाहिजे। तर मी आज एका अशा छान ठिकाणी आलेली आहे, तर ते म्हणजे हे माझ्या मागे दिसतंय ते बेलापूर टर्मिनल स्टेशन। तर आज आहे 17 नोव्हेंबर। तर आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेट्रो स्टार्ट झालेली आहे आणि ती बेलापूर ते तळोजा पेंढर इथपर्यंत जाणार आहे। तर ही खूप छान म्हणजे एकदम आनंदाची गोष्ट आहे। आता मुंबईत आपण पाहिलंय, बरेच वर्ष झाली मेट्रो स्टार्ट होऊन, तर नवी मुंबईत मेट्रो सुरू होण्याचा आज हा असा खूप छान योग आहे। तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे की जशी जशी सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी सुरू होतात, तर माझा पुरेपूर प्रयत्न असतो ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा आनंद घेण्याचा। सगळ्या म्हणजे वंदे भारत जशी स्टार्ट झाली त्या पहिल्या दिवशी देखील आपण प्रवास केला, तसा आज मेट्रो सुरू झाली आहे, तर तिचा आपण म्हणजे प्रवासाचा आनंद घेणार आहोत। आता एक गोष्ट म्हणजे मुंबई मेट्रो आणि नवी मुंबईतली मेट्रो ह्यामधला फरक काय आहे, किंवा मुंबईमधल्या मेट्रोमध्ये ह्यामधल्या मेट्रोमध्ये काय ड्रॉबॅक्स आहे किंवा कोणती चांगली गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोतच। आणि सिडको ऑलवेज म्हणजे नवी मुंबईतल्या सगळ्या छान छान गोष्टीसाठी एकदम अग्रेसर असतं। तर आता आपण डायरेक्ट न जास्त बोलता आपण पाहूयात मेट्रोमध्ये काय काय छान छान सुविधा दिलेल्या आहेत, किंवा या मेट्रोचे स्टेशन किती आहेत, कुठून कुठपर्यंत जाते, आपल्यासाठी सोयीस्कर आहे की नाही आहे, किंवा इथे तिकीट किती आहे, या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत। तर आता सुरुवातच करते। जिथे मी उभी आहे ते आहे वाहन। मुंबईत कसं पार्किंगसाठी भरपूर सारे वांदे असतात, गाडी पार्क करायला जागा नसते, जागा असली तर पैसे जास्त असतात। पण इथे अवघ्या 15 रुपयात आपण आपली 4 व्हीलर 4 तासासाठी आणि 2 व्हीलर 10 रुपयामध्ये आपण पार्किंग करू शकतो। तर बघू शकता हा मस्त स्पेस आहे गाडी पार्किंग करण्यासाठी, इथे आपण गाडी पार्किंग करून जाऊ शकतो। आणि हे समोर दिसते ते बेलापूरचं स्टेशन आणि त्याला जॉईंट आहे हे बेलापूरचं मेट्रो स्टेशन। खालीच तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, म्हणजे हे आपलं बेलापूर स्टेशन, हे मेट्रो स्टेशन आणि इथे पार्किंगसाठी बघा 4 आणि 3 व्हीलरसाठी इथे 10 रुपये आहे, 2 व्हीलरसाठी 10 रुपीज आहे आणि सायकल असेल तर 2 रुपीज आहे। दोन तीन ठिकाणी हे एंट्री गेट आहे वरती जाण्यासाठी। चला तर, आणि आमच्या ऋषीची खासियत माहिती आहे ना तुम्हाला, काहीतरी छान उद्घाटन असलं, काहीतरी छान उद्घाटन असलं की आम्ही खुश असतो तिथे जाण्यासाठी आणि ऋषी झोपलेला असतो। मेट्रो बघायला आलाय पण झोपलाय, जसं वंदे भारत मध्ये सुद्धा झोपला होता बघा। या सगळ्या स्टेअर केस वगैरे आवडतात पण झोपलाय। आता वरती आपण कसं स्टेअर केसने आलो तर इकडे लिफ्ट पण आहेत मोठ्या मोठ्या वरती येण्यासाठी। आणि इथे समोर दिसतं इथे बेलापूरचं आपलं लोकलचं रेल्वे स्टेशन, एक लोकल ट्रेन लागली आहे तुम्हाला दिसत असेल, म्हणजे एकदम तिथून आपण इथे येऊ शकतो वॉकेबल। म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंय तर बेलापूरपासून जे तळोजा पेंढरपर्यंत जायचं असेल तर आपण मेट्रोचा प्रवास करू शकतो। मध्ये कोणती कोणती स्टेशन आहेत ती सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे, असाच ऋषी झोपलेला आहे त्यालाच घेऊन सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। चलो स्पेशियस अशी जागा आहे आणि ऋषीचे पप्पा तिकीट काढायला चालले। तिकीट कसं आहे ते बघूया आपण, कारण की मुंबई मेट्रो मध्ये ना गोल्ड कॉइन असतो मस्त। ही सगळी स्टेशनची नावं आहेत, बेलापूर स्टेशन, RBI कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेंट्रल पार्क, पेटपाडा, अमनदूत आणि पेठाली तळोजा आणि पेंढर। बोल तर बेलापूरपासून पेंढरपर्यंत 11 स्टेशन आहे आणि मी तुम्हाला म्हणाले ना इकडे तिकीट कसं देत आहेत, तर बघा इथे मस्त हे गोल कॉईन्स मी तुम्हाला म्हणाले ना घाटकोपर मेट्रोला जसं आहे तसंच इथे सुद्धा आहे, फक्त इथे MMC सिडको असं लिहिलेलं आहे, नवी मुंबई मेट्रो NMM नवी मुंबई मेट्रो। जाम खुश आहे कारण की असं पहिल्या दिवशी तर त्या गोष्टीचा प्रवास करायला मला भरपूर आवडतो, माझ्यापेक्षा ऋषीच्या पप्पांना भरपूर आवडतो। त्यांची रिॲक्शन मी दाखवू नाही शकत आहे तुम्हाला, बिकॉज ऋषी त्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात कॅमेरा पण आहे, मी
इथे हे बेलापूर टर्मिनलचं सगळं स्टेशनचं हे दिलेलं आहे. एक्झिट कुठे आहे, एंट्री कुठे आहे या सगळ्या गोष्टी. घाटकोपर नवी मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली तर बरेच जण सगळ्याचा आनंद घेणारे आपल्यासारखे सुद्धा लोक असतात की ज्यांना पहिल्या दिवशी प्रवास करायला आवडतो. तसेच मस्त समोर एक छान आजी असू उभे आहेत, तेही बहुतेक पहिल्याच दिवशीचा आनंद घ्यायला आले असतील मेट्रोचा. ज्या मोटरमन आहेत त्या महिला चालक आहेत, म्हणजे दिसल्या मला डोअरमधून बाहेर. ही एक तर अजून एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. प्रत्येक 15-15 मिनिटांनी गाडी आहे जाण्यासाठी. बेलापूर स्टेशनवरून सकाळी 6 वाजता इथून मेट्रो ही सुटणार आहे आणि रात्री लास्ट मेट्रो 10 वाजता आहे असं तिथे टायमिंग लिहिलेला होता. आणि मस्त छोटीशी 3 डब्यांची आहे आणि एकदम कलरफुल आहे, मस्त कलरवाली आहे, एकदम छान. बघूया आपण कसं सुंदर वाटते. पेंढरला जाण्यासाठी इथे थांबली आहे, डोअर बंद आहेत त्यामुळे आपण फक्त बाहेरून बघू शकतो कशी आहे ते. चला बघूया. म्हणजे आता तरी मला आहे ना मुंबईतल्या आपल्या मेट्रोच्याच प्लॅटफॉर्मवरती उभं राहिल्यासारखं वाटतंय. मस्त तशीच आहे मेट्रो पुढे. आणि ऋषी पण उठला हा आता मज्जा करायला मेट्रो मध्ये ना. ऋषी मग सुटायला आली, चला पटकन पटकन. अशा हे छान छान पहिल्या गोष्टींचा ब्लॉग करण्याची खरंच मजा पण वेगळी आहे. फर्स्ट गोष्टीच आपण कसं म्हणजे शूटिंग करण्यासाठी येतो ट्रेनचं असं किंवा काय, कारण की त्या गोष्टीची भरपूर जास्त आवड आहे. तर असं काहीतरी इन फ्युचर व्हावं की त्या सगळ्या जशा पहिल्या गोष्टी होतील सुरू, म्हणजे त्यांच्या इनॉग्रेशनसाठी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट करावं की आज आमची छान छान ही गोष्ट स्टार्ट होणार आहे. तर शुभ्रा डोंगरे ब्लॉग या व्हिडिओवाल्यांना आपण आमंत्रित करूया, लेट सी असं होईल कदाचित. हळूहळू मस्त गर्दी जमायला लागली आहे. आता 3 वाजता हिचं ओपनिंग झालंय आणि आता 4 वाजलेत, आपण 1 तासात इथे पोहोचलोय. तर गर्दी बघू शकता, बरीचशी लोक येत आहेत नवीन मेट्रोचा आनंद घेण्यासाठी. आता स्टार्ट झाली आहे तर खूप सगळ्यांना आनंदच आनंद आहे. ऋषी हाय कर. तिथे लोकल ट्रेन जाते, जुगजुग गाडी जाते तिकडून आणि ही मेट्रो वरून जाते. आता नेक्स्ट स्टेशन आहे आरबीआय कॉलनी.
अभिनंदन करेन कारण त्यांच्यामुळे आज मेट्रो सुरू झाली असं मला स्वतःला वाटतं. खूप छान, म्हणजे मला असं वाटतं या काकूंचं जास्त अभिनंदन करायला हवं की रोज प्रवास करणार आहे आपण किती हाल चालले तर मस्त प्रवासाचा आनंद घ्या. जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मेट्रोमुळे सोयीस्कर झाल्यात त्यांना, तर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. इथे माझ्या मागे लिफ्ट आहे खाली जाण्यासाठी आणि पेटपाडा स्टेशनला उतरलो कारण की खूप सुंदर असा हा निसर्ग आहे, मस्त सूर्यास्त होतोय आणि हे प्रशस्त मोठं असं मैदान खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्याची किंमत आता खूप जास्त वाढेल. म्हणजे कसं होतं, बेलापूरच्या पुढे असं राहण्यासाठी कोण जायचा विचार नव्हते करत कारण की सगळ्या फ्रिक्वेन्सी आपल्याला मुंबई जॉबला जाण्यासाठी हव्या असतात. तर आता मेट्रो स्टार्ट झाली आहे तर छान छान घरं आपण इकडे घेऊ शकतो. तुम्हाला वाटेल मी कशाचं प्रमोशन करते की काय, तर नाही नाही प्रमोशन वगैरे काही नाही, तुमच्या सोयी आणि सुविधांसाठी मी जास्त बोलते आहे. बाकी माझं काही प्रमोशन करण्याचा हेतू नाही आहे. माझ्या मागे लिफ्ट आहे खाली जाऊया, चलो. पेटपाड्या स्टेशनला उतरलो आणि म्हटलं की इथे जरा म्हणजे रश कमी असेल त्यामुळे बोलता येईल आणि बऱ्याचशा गोष्टी छान छान दाखवता येतील. तर इथे हे पार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक स्टेशनच्या खाली पार्किंग दिलेलं आहे मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता हळूहळू सगळी शेअरिंग ऑटो वगैरे पण स्टार्ट होती, शेअरिंग रिक्षा स्टार्ट होती, जेणेकरून इथे उतरल्यानंतर काही ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते कन्व्हिनियंट असेल. सुंदर आता जशी घाटकोपर वर्सोवा आपली मेट्रो आहे, म्हणजे मी तरी तेवढा तिने प्रवास केला आहे, तर ती तशी लोकांना खूप सोयीस्कर आहे. म्हणजे जाताना पण गर्दी, येताना पण गर्दी, कारण की त्या गर्दीतून मी प्रवास केलेला आहे. तर ही मेट्रो बहुतेक सकाळची छान उपयोगाला येईलच. पेटपाडा स्टेशन. आणि आज तरी म्हणजे आम्हाला तर रिटर्न तिकीट अव्हेलेबल नव्हतं, म्हणजे रिटर्न तिकीट नाही दिलं आहे, त्यामुळे मग आता पेटपाडावरून आपल्याला परत तिकीट काढायचं आहे बेलापूरसाठी. चला
आधी बघू शकता, अंधेरी स्टेशनला असल्यासारखं वाटतंय. गर्दीच गर्दी आहे, सगळ्यांनी खूप आनंद घेतलेला आहे नवी मुंबईतल्या पहिल्या मेट्रोचा. चला तर आता हे कॉईन आपण टाकूयात आणि बाहेर पडूयात. माझ्या मागे बघू शकता बेलापूर स्टेशनवरून तळोजाला जाण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी आहे. आणि आता हा ऑफिस टाईमच आहे, 6 वाजले ऑफिस जसं स्टार्ट झालंय. आज पहिला दिवस आहे म्हणजे आत्तापासून आता गर्दीला सुरुवात झाली आहे. तर असा होता आजचा आपला हा छान, म्हणजे अगदी म्हणू शकतो आपण पहिल्या दिवसाचा पहिला ब्लॉग नवी मुंबईतल्या मेट्रोचा. तर खूप छान आहे, सोयीस्कर आहे, खूप सुंदर मेट्रो आहे. आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, प्रवास करू शकतो, खिशाला परवडेल असं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते, भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.